नमस्कार, मी सीमा, सीमाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रमजान ईद स्पेशल शीर खुर्मा। शीर खुर्मा म्हणजे शीर म्हणजे दूध आणि खुर्मा म्हणजे खारीक। चला तर आपण त्याची रेसिपी पाहूया। इथे मी 1.5 लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे, याला फुल क्रीम दूधसुद्धा म्हणतात। हे 1.5 लिटर दूध मी 1 लिटर होईपर्यंत आटवून घेणार आहे, त्यासाठीच गॅसवर ठेवलेले आहे। इथे सर्व मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत, ते मी काल रात्री भिजवले होते आणि सकाळी याच्या सर्व साली काढून घेतलेले आहेत। यामध्ये 10 ग्रॅम पिस्ते, 10 ग्रॅम बदाम, 10 ग्रॅम खारीक, 10 ग्रॅम काजू, 10 ग्रॅम चारोळी, 10 ग्रॅम अक्रोड आणि 10 ग्रॅम मनुके, याचे सर्व बारीक काप करून मी घेतलेले आहेत। त्याचबरोबर जायफळ वेलची पूड 1 टीस्पून, गार्निशिंगसाठी गुलाब पाकळ्या आणि लांब बारीक रोस्टेड शेवया घेतलेल्या आहेत 1 वाटी। चला तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आधीच आपण दूध उकळण्यास ठेवलेले आहे। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, या पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तूप टाकलेले आहे। तूप गरम झाल्यानंतर गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे। आपण जे हे सर्व ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते टाकून भाजून घ्यायचे आहेत चांगले। हा शीर खुर्मा म्हणजे रमजान ईदचा जान आणि शान अशा प्रकारची ही खीर असते। खायलाही अगदी चविष्ट, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते। तसेच सीमाज किचनकडून रमजान ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, ईद मुबारक हो। तुम्ही पाहू शकता है आपले हे जे ड्रायफ्रूट्स आहेत त्या जवळपास भाजून झालेले आहेत। यामधील मी थोडेसे आता काढून ठेवणार आहे साईडला, कारण हे लास्टला आपला शीर खुर्मा कंप्लीट झाल्यानंतर गार्निशिंगसाठी मी ठेवलेले आहेत। आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपले हे जे दूध उकळते आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हळूवार टाकायचे, नाहीतर दूध उकळी येऊन खाली येऊ शकतं। आता हे सर्व ड्रायफ्रूट्स दुधामध्ये मस्त उकळले जातील आणि अगदी छान शिजलेसुद्धा जातील। आता आपण पॅनमध्ये ह्या ज्या शेवया आहेत त्या देखील तुपावर भाजून घ्यायच्या आहेत। अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायच्या आहेत। शीर खुर्मासाठी नेहमी ह्या बारीक शेवयाच वापरल्या जातात आणि ह्या थोड्याशा बारीक तोडून घ्यायच्या, कारण लांब असतात या। जर आपण लांब तशाच ठेवल्या तर शिजवताना थोडासा खूपच त्या म्हणजे व्यवस्थित शिजल्या जाणार नाहीत आणि खिरीमध्ये एक प्रकारे गोळा तयार होईल। आता यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे। दूध अजूनही आपले उकळते आहे, आता थोडा वेळ 10 मिनटं अजून ठेवूया। इथे मी 1/2 वाटी साखर घेतलेली आहे। साखरेऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्क 100 ग्रॅम टीन घालू शकता, पण ते घालत असताना अगदी लास्टच्या वेळी कंडेन्स मिल्क घालायचे। पहा, आपलं दूध अगदी घट्टसर होत आलेले आहे। आता यामध्ये आपण ह्या ज्या भाजलेल्या शेवया आहेत त्या हळूवार मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि फक्त 10 मिनटेच आपल्याला याला
आता शिजवून घ्यायचे आहे। यामध्ये बरेच जण केवडा वॉटर सुद्धा एक प्रकारचा फ्लेवर म्हणून यूज करतात। इथे मी नाही घेतलेले, मी फक्त इथे वेलची पावडरच वापरलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल केवडा वॉटर तर तुम्ही घालू शकता। आपला हा शीरखुर्मा रेडी झालेला आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया, त्याचबरोबर याला गार्निश करून घेऊया। मगाशी आपण हे जे ड्रायफ्रूट्स काढून ठेवले होते त्याच ड्रायफ्रूट्सने आपण गार्निश करून घेऊया। त्यानंतर आपण गुलाब पाकळ्या देखील गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। हा शीरखुर्मा खूप सुंदर लागतो, तो तुम्ही जरूर करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला देखील विसरू नका। आपण नक्की भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।